आमच्या तालुक्यातील सन्माननीय गट शिक्षण अधिकारी आदरणीय राणे मॅडम, उपस्थित सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्र, या सर्वांचं मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आजचं जे लेक्चर आहे ते आमच्या तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षण अधिकारी आदरणीय लाळगे साहेब यांचं या ठिकाणी आज लेक्चर होणार आहे. त्यांचा विषय जो आहे तो बुद्धिमत्ता या विषयावरती, आणि उपघटक जो आहे तर्क संगती व अनुमान या घटकावरती या ठिकाणी पुढील एक तास त्या ठिकाणी आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. मी आदरणीय लाळगे साहेबांचं देखील या ठिकाणी शिक्षण विभागाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करून साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी आपलं लेक्चर सुरू करावं. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी आपण आपल्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर साहेब आणि सन्माननीय शिक्षण अधिकारी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या मिशन आरंभ या उपक्रमांतर्गत ऑनलाईन क्लास या ठिकाणी सुरू आहे. या निमित्तानं मी पंचायत समिती पारनेर शिक्षण विस्तार अधिकारी श्री लाळगे दिनेश मावते आपल्या सर्वांचं स्वतंत्र स्वागत करतो. सर्वांना आवाज येतोय का? ओके, सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग, हॅप्पी सकाळ. आज या ठिकाणी आपला अगदी हसत खेळत असा विषय अगदी आनंदी विषय म्हणजे बुद्धिमत्ता. मित्रांनो, बुद्धिमत्ता तसं पाहिलं तर आपण म्हणतो बुद्धिमत्ता विषय, परंतु बुद्धिमत्ता हा काही विषय नाही येता. बुद्धिमत्ता हा सर्व विषयांचा मिळून या ठिकाणी एक तयार झालेला एक विषय आहे. बुद्धिमत्तेमध्ये मराठी येतं, बुद्धिमत्तेमध्ये गणित आहे, बुद्धिमत्तेमध्ये विज्ञान आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, सगळं काय आहे. बुद्धिमत्ता या शब्दाचा आपण जर शब्दशः अर्थ जर घेतला तर खऱ्या अर्थाने बघा, बुद्धिमत्ता मत्ता म्हणजे काय माहिती आहे सगळ्यांना? मत्ता म्हणजे संपत्ती, मत्ता म्हणजे संपत्ती, माल. आपल्याकडं बुद्धीची जी संपत्ती आहे ती बुद्धीची संपत्ती म्हणजे बुद्धिमत्ता. आणि या बुद्धिमत्तेचं मापन या पेपर मधून, आपल्या पेपर 2 मधून केलं जात. या बुद्धिमत्तेचं मापन करण्याची चाचणी आपल्याकडं 1905 साली फ्रान्स देशातील एक शास्त्रज्ञ होऊन गेले अल्फ्रेड बिने म्हणून यांनी ही बुद्धिमत्तेची चाचणीचा शोध लावला. तर आज या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर 2 आहे. या पेपर 2 मध्ये आपल्याला साधारणपणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी 100 गुणांसाठी बुद्धिमत्ता चाचणी आहे, 50 प्रश्न असतात. आणि आजचा जो घटक आहे तो घटक घेतलेला आहे आपण तर्क संगणक व अनुमान. म्हणजे बुद्धिमत्तेचा हा उपघटक आहे तर्क संगणक व अनुमान. या तर्क संगती व अनुमान यासाठी 12% भागावणी या पेपर 2 मध्ये आहे. आणि 12% भागावणी म्हणजे 100 पैकी 12 म्हणजे आपल्याला साधारणपणे 50 प्रश्न असतात. त्या 50 प्रश्नामध्ये 6 प्रश्न किमान या तर्क संगती व अनुमान यावर असणार आहे. आणि त्यामध्ये त्याचा 2 भाग आहेत परत तर्क संगती व अनुमान मध्ये. एक आहे भाषिक आणि दुसरा आहे अभाषिक. तर आज आपण याचाही उपघटक अभाषिक खाता आणणार आहोत. आता या अभाषिक मध्ये, अभाषिक मध्ये काय आहे मग? तर आकृत्यांची संख्या मोजू, आकृत्यांची संख्या मोजू. मग आता कोणत्या आकृत्या मोजायच्या आहेत आपल्याला? तर आकृत्या मोजायच्या आहेत आपल्याला रेषा खंड मोजणे, कोण मोजणे, त्रिकोण मोजणे, त्याचप्रमाणे चौकोन मोजणे, चौरस मोजणे, आयत मोजणे. आज आपण हे 3 प्रकार पाहूया, रेषाखंड मोजणे, कोण मोजणे, त्रिकोण मोजणे. आता तुमच्या लक्षात आलं असेल कोण, त्रिकोण किंवा रेषाखंड, आता हे घटक कशातले? भूमितीतले. म्हणजे सुरुवातीला सांगितलं होतं बुद्धिमत्ता हा काही स्वतंत्र विषय नाही. आता गणितालाच भूमितीमत्ता हा भाग आहे. रेषाखंड कोण त्रिकोण, आता रेषाखंड कोण त्रिकोण मोजायचे असतील तर आपल्याला काय पाहिजे? सुरुवातीला आपल्याला हे माहित पाहिजे
की मूलभूत जे आपण काही सर्वजण पण आहे रेषा घटक म्हणजे काय हेच आपल्याला खबर माहित पाहिजे. आता आपण हे सगळे शिकलेत आहोत परंतु काही जणांना रेषा घटक माहित असेल तर कोण वास्तव ते दिल्या रेषा घटक का संबोधायचा. समजा आता एखादी फळांची बाग आहे, एखाद्या बागेमध्ये तुम्हाला जर सांगितलं खूप काही फळांची झाड आहे आणि त्यातून सांगितलं जात अंजिराच्या झाडाचे पाच अंजीर तोडून आण. आता जर तुमच्यापैकी एखाद्याला अंजीर म्हणजे जर माहीत नसेल किंवा पाच पेरू आणा पेरू काय असतो माहीत नसेल तर ते आणत का नाही. त्यामुळे आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये जर सनद रेषाखंड मोजा रेषाखंडच माहीत नसेल तर मोजता येईल का नाही. आणि त्यामुळे आपण सुरुवात रेषाखंड म्हणजे काय याबाबत पाहू. आता भूमितीमध्ये जर आपण विचार केला तर भूमितीची मूलभूत संकल्पना कुठून सुरू होते बिंदू कुठून सुरू होते बिंदू. तर बाबा एक लक्षात घ्या की या ठिकाणी मी जे काही आता सांगतोय मोबाईल समोर ठेवून द्या आता मध्ये वही पेन या ठिकाणी आपण घ्यायचंय आणि जे काही फळ्यावर होईल ते बरोबर टिपण करा म्हणजे काय होईल तुम्हाला त्या गोष्टी हळूहळू लक्षात येते. इतर कोणी मोबाईल मध्ये उभं राहतात नाही किंवा काय आपण करायचं नाही आपण जे काही दिसते ते पटपट करून घ्या. तर पहा भूमितीची मूलभूत संकल्पना कुठून सुरुवात असते बिंदू भूमिती सगळे तर या जगातली सुरुवातच कुठून झाली बिंदू. सगळ्यांना माहिती विज्ञानामध्ये सुद्धा आपल्या भारतात तेच एक ठोकमर ठेवून गेले जनाशी. सगळ्यांना माहित असत विज्ञानात आपण शिकलेलं आहे की जगत सगळं त्याच्या निवडलेलं आहे त्यांना निवडलेलं आहे अनुने बनलेला आहे. आपले भारतीय लोक खूप खूप महान आहे खूप हुशार आहे. तुम्ही सुद्धा आजी काय नक्कीच एक शास्त्रज्ञ होणार आहे कारण तुम्ही एक हुशार विद्यार्थी म्हणून या खास या तासासाठी तुम्हाला निवडलेला आहे. तर या ठिकाणी बिंदू म्हणजे काय आता मी या ठिकाणी पेनाने एक बिंब काढलेला आहे. आता तुम्हाला दिसत सुद्धा नसेल काढाय म्हणजे आपण पेनाने असे किंवा कुठल्याही आकृतीदार टोकाने एखादा बिंब जर आपण काढला तर त्याला म्हणतात बिंदू. त्याला काय म्हणतात बिंदू. आता हे जर बिंदू आपण अनेक बिंदू शेजारी मांडत गेलो अनेक बिंदू एका तारेसारखे आपण मांडत गेलो आता या बिंदू शेजारी या ठिकाणी सरळ मांडत गेलो अच्छा आणि इकडं काय मांडले इकडं काय मांडले इकडे कुपवाड ते बघा आपण त्याला बाण इकडे कुपवाड ठरवून त्याला आपण बाणाच्या टोकाने दाखवतो. तर अशी जी आकृती तयार होते हिला म्हणतात रेषा. हिला म्हणतो आपण रेषा. आता ही जी रेषा आहे ती अनेक बिंदूंनी बनलेली आहे म्हणजे असंख्य बिंदू आहेत. अजूनही ते किती लांब जाऊ शकतात बाण माहितीये तुम्हाला तुम्ही बाण रामायण पाहिलं असेल ना रामायण महाभारत त्याच्यामध्ये ते युद्ध बाणांचं बाण सोडला की किती एका दिशेने जात. तसं या ठिकाणी या दिशेने रेषा दोन्ही दिशेला ही अनंत बाजूने वाढत असते म्हणजे अनंत बिंदू त्या ठिकाणी वाढत असतात. आता आपल्याला पाहिजे रेषाखंड. आपल्याला काय पाहिजे रेषाखंड. आता रेषाखंड म्हणजे काय आता ही रेषा आहे तिला आपण नाव देऊ शकतो रेषा यल ही रेषा यल. आता याच्यावर कोणते दोन बिंदू घेतले ही काय बिंदू घेतला तिकडे एक बिंदू घेतला याला नाव दिलं याला. तर आता हे हा एक आपण फिक्स बिंदू घ्याला ही हा एक फिक्स बिंदू घ्याला निश्चित घ्याला. आणि आता या ठिकाणी दोन्ही बाजूचे बिंदू आता याचा आपण विचार करणार नाही. आता रेषा संपली आता रेषा काय झाली संपली एवढ्याच भागात आपण त्याला काय केलंय थांबवलंय. म्हणजे या ए आणि बी बिंदू मध्ये जे काही बिंदूंचा जो काही जे काही आकृती आहे जो काही संच आहे तर या आकृतीला म्हणायचं रेषाखंड. म्हणजे पूर्वी आपली काय होती रेषा होती ती आपण काय केली खंडित केली. खंडित माहिती तुम्हाला खंडित काय असेल आणि लाईट गेली का काय म्हणतात वीज पुरवठा खंडित झाला वीज पुरवठा खंडित झाला. किंवा आपल्या गावामध्ये का
आता होईल आज सहा वाजता नाही म्हणजे सप्ताह सुरू होत असतात देवाचे नाम माहिती सगळ्यांनी सप्ताह एक सप्ताहभर देवाचं नामस्मरण केलं जात. तुम्ही कीर्तन प्रवचन ऐकता ना त्याच्यामध्ये एक सप्ताहामध्ये जर गेलं तर मंदिरामध्ये एक व्यक्ती ते गळ्यामध्ये विणा घालून अखंड त्याचं नामस्मरण चालू असतं. सात दिवस ते नामस्मरण त्या गावामध्ये त्या मंदिरामध्ये सुरू असतं आणि म्हणून त्याला आता अखंड हरिनाम सप्ताह अखंड हरिनाम हरिनाम परमेश्वराचं नाम हे अखंड घेत राहायचं किती दिवस सप्ताह सात दिवस म्हणजे अखंड म्हणजे खंड न पडता. इथं काय झाले रेषा खंड रेषा खंड रेषेला काय पडला खंड पडला म्हणजे ती थांबली आणि म्हणून आशयाला म्हणायचं रेषा खंड. आता हे झालं मूलभूत. आता लक्षात आलं तर मला रेषा खंड म्हणजे काय एवढी आकृती म्हणजे रेषा खंड. आता आपल्याला मूळ मुद्दा पाहायचा की रेषाखंड मोजणे. आता रेषाखंड मोजणे म्हणजे प्रकार वेगळा. आपल्याला रेषाखंडाची संख्या मोजणे बुद्धिमत्तेमध्ये. मग आता इथं जर शब्द विचारलं किती रेषाखंड आहे आता या आकृतीमध्ये किती रेषाखंड आहे तर इथं एक रेषाखंड आहे. किती रेषाखंड आहे एक रेषाखंड. आता मी दुसरी एक आकृती काढतो पाहा बघा नाव घेतो ए आणि बी याला ए आणि बी हा काय आहे एक रेषाखंड. दुसऱ्या आकृतीमध्ये मी काढलं ए बी सी. आता इथे किती रेषाखंड आहे ते म्हणाल ए आणि बी आणि दुसरं आहे काय बी आणि सी. दोन रेषाखंड आहेत का तुम्हाला तरी तर दोन रेषाखंड आहेत का नाही. तर या ठिकाणी हा ए पासून सी पर्यंत संपूर्ण झालेला ए सी हा एक रेषाखंड म्हणजे ए बी बी सी आणि ए सी म्हणजे या दिसणाऱ्या याच्यामध्ये किती रेषाखंड आहे तीन रेषाखंड. अशी काय कधी दुसरी आकृती काढून आता याच्यामध्ये पाहा किती रेषाखंड आहे याला नाव देतात ए बी सी. तर पहा ए पासून बी पर्यंत एक बी पासून सी पर्यंत दोन सी पासून डी पर्यंत तीन. मग हा काही मोजत नाही ते का ए बी बी सी सी डी. तर ए पासून सी पर्यंत एक आहे बी पासून बी पर्यंत आहे ए ते डी आहे आणि हे असं ज्यावेळेस अनेक वाढतात त्यावेळेस मात्र असायला मोजता येत नाही. एक नंबर दोन नंबर तीन आणि साधं सोपं म्हणजे एक काय करायचं या सगळ्या अंकांची करायची बेरीज एक अधिक दोन अधिक तीन बरोबर झाले तीन आणि दोन पाच पाच आणि एक सहा. किती झाले सहा म्हणजे या आकृतीमध्ये किती रेषाखंड आहेत सहा. आता आपण पर्याय वगैरे नाही पाहणार आपण या पटपट पटपट आकृत्या ज्या आहेत तसे प्रकार येतात वेगवेगळे तसे उदाहरण येतात याविषयी पाहणार. आता यामध्ये सहा रेषाखंड आहेत. आता पुढची आकृती आता थोडस याच्याकडे लिहिण्याचा काय नाही फक्त या ठिकाणी रेषाखंड वाढत जाते आणि ते आपल्याला मोजायचे. आपल्याला आता त्याची कृती कळायची आहे काय त्याला फक्त नंबर द्यायचे एक दोन तीन चार पाच. मग आता याच्यामध्ये किती रेषाखंड आहेत तर एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच. मग आता पहा किती होतील बेरीज पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा बारा आणि दोन चौदा चौदा आणि एक. पण आता हे अशा पद्धतीनं अनेक प्रत्येक वेळेस नियोजित करायचं म्हणजे त्याचाही पुन्हा वेळ जाणार. त्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीनं ज्यावेळी आपण बुद्धिमत्ता जास्ती सोडत असतो त्यावेळी विचार गणितांमध्ये आपण गुंतून जातो आणि आपल्याला एवढा वेळ नाहीये त्यामुळे एका गणितामध्ये जास्त गुंतली एका उदाहरणामध्ये जास्त गुंतली
पण त्याला वेळ मिळत नाही. आणि मग याच्यात पण अजून थोडस सोपं की बेरीज आपल्याला सोप्या पद्धतीने आनंदाची करता येईल. तर या सगळी मेट्रिक आहे. ती या ठिकाणी संख्या किती आली? पाच. किती आली? पाच. आता याच्या पुढं शेवटचा जो अंग आलाय त्याच्या पुढचा अंग घ्यायचा आणि त्यांना त्याला बोधे लागतो म्हणजे ते किती करायचे? दिली. पाचच्या पुढे किती आलं? सहा. पाच सण तीस. तीस भागिले दोन. म्हणजे अशा पद्धतीने आपण येते पुढचा आपण पटकन या ठिकाणी आपल्याला सोडवता येईल. आता तुम्हाला जर मी आणखी येते वेळी मोठं केलं तरी ते तुम्हाला आलं पाहिजे. आता हे तुम्ही सोडवायचं आणि उत्तर काढायचं. आणि हा सरावा पण भाग आहे. तुम्ही किती वेळा ते सराव करताय त्याला महत्व आहे. सरावाने हे असं घेतो. आता अशी आकृती दिली तर या ठिकाणी फक्त आकृती काढा आणि तुम्ही उत्तर शोधून द्यावं. आता ही मुळी बेरीज करायची. सात सहा पाच चार तीन दोन एक एवढी बेरीज करायची का? नाही. एवढी बेरीज करण्याची गरज नाही. कारण का? तुम्हाला त्याची सोपी ट्रिक काही नाही. सातच्या पुढील अंक सात गुणिले आठ भागिले दोन आठ साठे छप्पन साठे आठ छप्पन भागिले दोन छप्पन चार किती आले? अठरा गुणे छप्पन. म्हणजे या ठिकाणी या आकृतीमध्ये किती रेषाखंड आहेत? अठ्ठावीस. समजलं? आता या ठिकाणी हा जो रेषाखंडाचा भाग आहे यापेक्षा वेगळं काही गणित येत नाही. परंतु तरी सुद्धा काही थोडस ऍडव्हान्स म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला आता एक उदाहरण देतो. अशा पद्धतीने एखादी आकृती आहे. चला याच्यामध्ये किती रेषाखंड आहे? अशा आकृतीमध्ये काय करणार? जरी आपल्याला वेगळं काय वाटत असलं तरी एक लक्षात घ्यायचं की एक आकृती थोड्या वेळा आपण डोळे आठवण जे आहे घालायची एकच लक्षात घ्यायची. म्हणजे या ठिकाणी पहा एक दोन म्हणजे या बाजूने रेषाखंड आले दोन आणि एक तीन. या बाजूने आले एक दोन एक आणि दोन तीन. म्हणजे दोन्ही मिळून कुठे आहे? चार. चार कोणत्या तिकडे रेषाखंड आहे? चार. बुद्धिमत्तेला लिमिट नाही त्यामुळं तुमची बुद्धिमत्ता कोणत्या पद्धतीने तपासलेला सांगता येत अशी एक आकृती आली. चांगला तिथे रेषाखंड आहे. मग अशा या ठिकाणी आपण काय करायचं की आपल्याला जे आता पहिलं बेसिक कृती माहित झाली त्या पद्धतीने पहिल्यांदा एक मोजायचं काय एक रेषाखंड आहे त्याला आपली दिली आपण एक दोन इथं किती झाले? या ठिकाणी हा नाही बघ एक दोन हे किती झाले? तीन. म्हणजे तीन आणि तीन सहा. आता अशा पद्धतीने आपण पाहिलं एक दोन तीन तीन आणि दोन पाच आणि सहा म्हणजे सहा आणि तीन नऊ आणि तीन बारा रेषाखंड. तर अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने या ठिकाणी रेषाखंड मोजणे अगदी पाहिल्याबरोबर आकडे मांडून पंचवीस ते तीस सेकंदात आपण रेषाखंड मोजणे म्हणजे घटक किंवा उदाहरण सोडू शकतो. आता जाता जाता रेषाखंडाच्या बाबतीत कधी कधी आता हे सगळं तुम्ही आज सरांनी शिकवले आम्हाला ट्रिक शिकवली एक दोन तीन काय आलं का त्याची बेरीज काय पण अती घाई आणि संकटात जाय म्हणून माहित येईल तुम्हाला अति घाई आणि संकटात जाय. समजा उदाहरणार्थ एका तास या आकृतीमध्ये किती रेषाखंड आहे? चालवते म्हणजे आपण खूप हुशार असतो आणि हुशार असतानाच मग कसं गडबड होते हे त्यांनी तपास. आपण काय करतो मग याला नंबर देतो एक दोन तीन चार आणखी येतील चार आणि तीन सात दोन म्हणजे दहा. दहा रेषाखंड आहे तर नाही. या ठिकाणी त्यावेळेस एक रेषाखंड एकाच रेषेवर नाही त्यामुळं तिथे आहे का? नाही. त्यामुळे सगळं सगळं या ठिकाणी फक्त किती रेषाखंड आहेत? चार रेषाखंड. म्हणजे कधी कधी अगदी सोपं गणित आपण अवघड पद्धतीने सोडवायला जातो आणि उत्तर साध्या पद्धतीने या ठिकाणी फक्त एक दोन तीन आणि चार रेषाखंड आहे.
अशी पशवी कधी तर उदाहरणा सांगितलं गेलं तर हा नाला आपला देशात खंड मोजणे याबाबत आता पुढचा प्रकार आपण जाऊया कोणांची संख्या मोजणे प्रकार पाहिजे कोण आता कोण म्हणजे काय कोण म्हणजे कोण कोण म्हणजे कोण असतो तर कोण म्हणजे काय तर आता आपण सुरुवातीला भूमिती तर मी सांगितलं बिंदू हा त्याची पाया आहे भूमिकेचा सगळ्या ज्या काही भूमिकेचा आपण ज्या तयार होतात त्याच्यापासून सुरुवात होते बिंदू पासून मग आता या ठिकाणी एक बिंदू मी काढला पेंटिकलला बिंदू तयार आणि या बिंदूपासून एका दिशेने कुठल्याही दिशेने जा झाली बासमती काढली या पृथ्वीला काय म्हणतात काय म्हणतात बरोबर काय म्हणतात किरण याला काय म्हणायचं किरण याला काय म्हणायचं किरण आणि या बिंदूतून अजून एका दिशेने जर किरण गेला अजून दुसरा किरण गेला हे जे काही दोन किरण दोन दिशेला गेले त्याच्यामध्ये जे काही जागा आहे ती काही तयार होत असतो याला म्हणतात कोण याला काय म्हणायचं कोण याला म्हणायचं कोण तर याला म्हणतात इंग्लिश मध्ये अँगल याला काय इंग्लिश मध्ये म्हणतो अँगल हा जो काही कोण आहे हा कोण विविध प्रकारे विविध ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत म्हणजे काय किरण गेला म्हणजे कोण होतो असं काही नाही आपल्या घराचे चार बाजूला कोपरे असतात आहेत का नाही घराला कोपरे मराठी भाषेत आपल्या साध्या भाषेत कोणाला काय म्हणायचं कोपरा जिथं कोपरा तयार होतो तोच कोण मग महाराष्ट्राच्या घराला असतात तुमच्याकडे वय असेल वय वयला कोपरा आहे मोबाईल आहे तुमच्याकडे मोबाईलला कोपरा आहे पुस्तक आहे वही आहे अनेक बाबी आहेत तिथे आपल्या कोपरा कोण तयार होत असतात आता ही कोण आपल्याला मोजायचे आता मी जे काम तुम्ही काय लिहा ऐकून काय किती कोण आहे तिथं सरळ सरळ काम तिथं किती कोण आहे एवढं सोपं एक असं बुद्धिमत्ते तुम्हाला पेपरला की हा सांगा या किती कोण आहे असं येईल असं नसते ठिकाणी पहा तिथून अजूनही किरण काढणार ते अजूनही किरण काढला का सांगणार विचारणार या कृतीमध्ये किती कोण आहे आणि मग आपण हुशार असतो आपण काय म्हणतो पहिले एक होता आता इकडे एक झाला इथे एक झाला हा एक झाला हे एक झाला दोन कोण नाही दोन कोण आहेत का नाही या ठिकाणी पहा हा जो कोण आहे या ठिकाणी तिथं तिथून इकडं हा एक नंबरचा हा एक कोण झाला या किरणाच्या या दोन किरणांमधला हा एक झाला आणि ह्या मोठ्या दोन किरणांमधला हा एक झाला किती कोण झाले तीन किती झाले तीन या कृतीने किती कोण आहे तीन कोण आहे आता आपण एक स्त्री किती शिकलो लक्षात आणत नाही शेवटपर्यंत वापरायची ही कोणाला सुद्धा तीच आहे म्हणजे आता या ठिकाणी काय करायचं आपण अंक घ्यायचे दोन कोण याच्यामध्ये एक दोन म्हणजे दोन आणि एक अधिक दोन बरोबर तीन म्हणजे या ठिकाणी किती कोण आहे तीन आता आपण थोडं वाढवूया अजून एक आता प्रत्येक वेळेस बाण नाही आता मी म्हणजे दोन काढले आता काय करायचं तीच पद्धत या ठिकाणी काम केले एक दोन तीन त्यांची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन तीन आणि दोन पाच आणि सात आता बेरीज सुद्धा करायची का नाही मला क्या करायची मोठा जो अंक आहे त्याच्या पुढचा घ्यायचा त्याची निर्णय करायचे म्हणजे किती तीन गुणिले चार भागिले दोन तीन चौक बारा भागिले दोन त्यानंतर सहा म्हणजे येते कधी कोण मोजायचं सुद्धा अशा पद्धतीनं आता याच्यामध्ये काही वेगळा प्रकार येत नाही कोणांमध्ये फक्त संख्या वाढत राहते अजून आपण एक किरण ते मध्ये फक्त वाढवत नाही
या मध्ये किती कोण आहे अशा पद्धतीने विचारलं जातं. तर या ठिकाणी आमच्याकडे एक दोन तीन चार पाच मग अशा वेळी तो पाच गुणिले सहा भागिले दोन सहा पर्यंत तीस भागिले दोन म्हणजे किती केला आहे या आकृतीमध्ये किती कोण आहे पंधरा. तर अशा पद्धतीनं कोणांच्या बाबतीत येऊ धारणे येतात. आता काही धारण येतात काही ठिकाणी प्रत्यक्ष कोणे मोजावे लागतात आपल्याला आणि दोन मोजा. तर ही दोन नसेल मग आपल्याला प्रत्यक्ष मोजावे लागतात. पण आपल्याला स्क्रीन च्या साह्याने मात्र मोजताना ते जे काही दर्शवले आठवते या पद्धतीमध्ये शक्यतो अशा पद्धतीचे येत नाही. पण आलं तर मग मात्र या ठिकाणी थोडस प्रत्यक्ष मोजावं. तर हा झाला भाग कोण मोजणे. आता पुढचा भाग आहे आपला तो म्हणजे त्रिकोण मोजणे. आता हा फार गमतीशीर भाग आहे फार आणि खूप महत्वाचा आणि बुद्धीला चालना देणार आहे त्रिकोण मोजणे. आता त्रिकोण मोजायचे म्हणजे आपल्याला अगोदर त्रिकोण म्हणजे काय हे माहित आहे. सगळ्यांना माहिती आहे का त्रिकोण म्हणजे काय माहिती आहे. अहो नाव त्याचे नाही रे तिच्या काय त्रिकोण. त्रि म्हणजे काय त्रि म्हणजे आणि कोण म्हणजे आपण आता शिकलो कोण म्हणजे कोण तीन कोण ज्याला तीन कोण आहे त्याला म्हणायचं त्रिकोण. आता हे सगळं हुशार मुलांसाठी ठीक आहे. पण काय येतं लगेच म्हणणार तीन कोण ना नाही काय ठीक आहे आपण हे बघा इथे एक कोण इथे एक कोण इथे झालं त्रिकोण. याला त्रिकोण म्हणायचं का याला तीन कोण आहेत नाही तर आकृतीला आहेत का नाही याला त्रिकोण म्हणायचं का नाही याला त्रिकोण म्हणायचं नाही. त्रिकोणाची पुढची एक व्याख्या अशी आहे की तीन बाजूने बंदिस्त असलेली आकृती तीन बाजूने बंदिस्त बंदिस्त म्हणजे बंद झालेली पाहिजे ती म्हणजे का आणि ज्याला तीन कोण पाहिजे अशी आकृती. आता पहा इथं तीन कोण आहे एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे याला तीन कोण आहेत आणि तीनही बाजूनी कशी आहे ती बंदिस्त. त्याला कंपाऊंड करतो ना आपण कंपाऊंड वन कंपाऊंड तस कंपाऊंड असलेलं तिन्ही बाजूनी बंदिस्त याला म्हणायचं त्रिकोण. तिन्ही बाजूने बंदिस्त असलेली आकृती म्हणजे त्रिकोण. आणि आता हे त्रिकोण आपल्याला मोजायचे आहे. आता सांगा ही एक आकृती काढली किती त्रिकोण आहे तिथे आपण एक त्रिकोण किती त्रिकोण आहे एक. हा एक त्रिकोण आहे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे एक. आता मी इथून सरळ सरळ एक खाली एक गंभट आला त्याला त्रिकोणाचा पाया म्हणतात. गणितातला भाग आहे त्रिकोणामध्ये अनेक बाबी शिकायला मग हा त्रिकोण कोणता त्रिकोण प्रकार कोणते मूल कसा ताट कोण कोणता समजली घोष कोणता लघुकोण कोणता पाया कसा उंची कशी हा भाग गणितामध्ये आहे. त्रिकोण म्हणून त्रिकोण म्हणजे काय येऊन आपण पाहिलेलं आहे. आता त्रिकोणामध्ये या ठिकाणी या वरून याला शिरोबिंदू म्हणतात त्रिकोणाचा तुम्ही याच्या पायावर काय करता एक गंमट आहे गंमट असेल तरी घरी दोन त्रिकोण झाले दोन झाले का तेच मोजायचे आपल्याला दोन झाले का. तर या ठिकाणी पाहूया आपण किती झाले हे पहा या ठिकाणी हा एक झाला इथून इकडे काढला हे झाला दोन एक नाही आणि हा पूर्ण बारे असा दोन होता हा झाला तीन. म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत. आता जे आपण
रेशा खंडर बेरिंग के लिए त्या कोणांच केलं ती चित्रिकी याला सुद्धा उपयोगी आहे म्हणजे एक कधी जर त्रिकोण जो म्हणजे हे चक्र किती दोन बाजूला अंक देते एक अधिक दोन बरोबर या तुमच्याकडे किती त्रिकोण आहे तीन आता आपण बोलतो वाढवत जायचं असतो काय की आता एक त्रिकोण एक रेषा जी आता आपण दोन रेषांचा उपाय होतोय पटकन सांगता पाहिजे वीस एकोणीस सेकंदात आपण उत्तर तयार एक दोन तीन तीन आणि दोन पाच आणि एक सात मांडायचे वगैरे हे फक्त आपल्याला शिकवणे होत आहे तुम्हाला ते आपल्या मनात झाले पाहिजे काय गोष्टी प्रत्यक्ष मोजल्यावर आपल्या ही लक्षात तर तेवढं जर मोजायचं म्हणलं की संपूर्ण प्रश्न सोडून गेला तेवढे त्रिकोण जर आपण मोजत बसलो तर आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपल्या या युक्त्या युक्त्या त्या आपल्याला वापरता आल्या पाहिजे आता कधी कधी थोडासा कधी कधी थोडस वेगळं येते त्याच्यामध्ये काय फसवण्यासाठी कारण युक्तीची चाचणी पाहिजे युक्तिमत्ता चाचणी म्हणजे तुम्हाला हे शिकवलेलं आहे त्या सब्जेक्टवर काढला हे मोजायचं पण काय केलं जातं कधी कधी विकून जमलेला मोजा मान आता मोजा आहे की नाही तर काय जागरायचं काहीच नाही एक दुसऱ्या थोडीशी नजरे तुम बाजूला करण्याची एवढीच पाहिजे इकडे अगोदर आणि याला नंबर द्यायची एक दोन तीन याला द्यायची एक दोन तीन या आकृतीमध्ये किती आहे तीन आणि दोन पाच आणि एक सहा या आकृतीमध्ये किती आहे तीन आणि दोन पाच आणि एक सहा सहा आणि सहा बारा या आकृतीमध्ये समजलं समजण्यासारखंच आहे खूप सोपं आहे फक्त लक्ष पुरवत आणि सराव महत्वाचा आहे सराव नाही येणार नाही आता हे एक दोन तीन माध्यमांचे जे काय पुन्हा पुन्हा तुम्ही करत राहिले परीक्षेपर्यंत तर ते लक्षात राहील तुम्ही आज ऐकलं तर नंतर पुन्हा कोणती ट्रिक होती हे का होणार नाही त्यामुळे याचा सराव होणं खूप गरजेचं आहे आता याच्यामध्ये थोडासा बदल एक प्रश्न असा आहे की आता एक स्वतंत्र आकृती आहे पहा आता मी पुसत नाही त्यासाठी आकृती स्वतंत्र आहे पण याच्याऐवजी तरी कधी असं होऊ शकतो आता पहा अशा त्रिकोणामध्ये आता या त्रिकोण इथं काय होत हा एक त्रिकोण आहे दुसरा त्रिकोण म्हणजे दोन स्वतंत्र असतात तर इथं एक तसं नाही इथं थोडा बदल आहे इथं आपण मग अशा वेळी काय करायचं क्षेत्र एका बाजूचं फक्त ह्या दोन रेषा आहेत पुढे सगळ्या बाजूला केले तर आपण जे पहिलं शिकलं तेच ना आणि बघायले का नाही म्हणून आज जर त्रिकोण आहे कारण मी नंबर एक नंबर याचा दोन नंबर तीन चार पाच दिसते ना पण सगळ्यांना व्यवस्थित हा एक दोन तीन चार पाच म्हणजे हा जो त्रिकोण आहे
या त्रिकोणामध्ये आपल्याकडे किती झाले आहेत पाचचे पूर्ण पाच गुणिले सहा भागिले दोन तीन भागिले दोन म्हणजे किती झाले पंधरा आणि आता या बाजूचे या नंबरचं ऑप्शन दिलं एक इकडून देऊ तुम्ही दोन एक दोन तीन एक दोन तीन बघा तरी किती झाले तीन आणि दोन पाच आणि सहा म्हणजे पंधरा अधिक सहा किती त्रिकोण झाले एक तीन आणि दोन पाच आणि सहा आणि हे पंधरा पण एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण या त्रिकोणामध्ये मोजतो त्यावेळी हा एक त्रिकोण डबल बनतात इकडचा एक इकडचा एक इतर का शरीर तो आई एक प्लस वजा आला का नाही मग अशा वेळी यातून एक वजा झाला म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण आहे वीस किती त्रिकोण आहे वीस तेव्हा त्या दोन गोष्टीमध्ये थोडासा दोन वेळ होता एकाच त्रिकोणामध्ये जर अशा पद्धतीने त्रिकोण पाडले असतील तर मग उभे आणि आडवे अंक मांडायचे बेरीज करायची आणि एक सारखे त्यातून डबल येते की काय करायचं वजा इथं मात्र काय आहे स्वतंत्र त्रिकोण आहे तर अशा पद्धतीनं या त्रिकोणामध्ये अशा उभ्या रेषा देऊन त्रिकोण मोजायला सांगितलं आता हे शिकलो आपण मग आपलं काय होत लगेच उभ्या दुसरं आपण बसत गेलेली आयडिया दिल्या आता हा त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये वेगळी रेषा नाही या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे किती त्रिकोण आहेत आपण मानायचे एक दोन एक आणि दोन पण आता मग याच्यामध्ये बेरीज करायची का मग याची एक आणि दोन तीन त्रिकोण आहेत का अजिबात नाही या ठिकाणी तीन त्रिकोण नाहीत या ठिकाणी दोन पायांवर उभे असलेले दोनच त्रिकोण आहेत त्याला आता नाव दिली पण हे बी सी तर हा ए बी सी त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए बी ई असे हे फक्त दोनच त्रिकोण या आकृतीमध्ये आहे त्याच्यामध्ये बेरीज करायची नाही अशा अशा याच्यात आपण जे शिकलोय हे इथं वापरायचं याच्यामध्ये आपण बेरीज करतो तसं इथे एक आणि दोन म्हणजे जेवढे भाग झाले त्या त्रिकोणाचे तेवढेच त्रिकोण या ठिकाणी असतात तुमचं उदाहरण आपण थोडेसे जास्त भाग घेऊ आपण या अजून एक दोन भाग केले अजून एक भाग दोन रेषा भाग आहे आता इथं किती त्रिकोण झाले इथं किती त्रिकोण झाले तो काय एक दोन एवढे भाग तेवढे त्रिकोण एक दोन तीन आता हा याला म्हणतात पाया सुरुवातीला त्रिकोण ज्याच्यावरून भाग असतो त्याला काय म्हणतात पाया हा जो पाया आहे आणि किती पाया आहेत तर एक दोन तीन या पायाचं उभे असलेले हे तीन त्रिकोण अशा पद्धतीने हे सोपं आहे पण इथे थोडस अवघड केलं काय अवघड केलं त्रिकोण काढला एक दोन भाग केले किती झाले त्रिकोण दोन पण मध्ये त्या ठिकाणी एक लंबट आपण मग म्हटलं आता या आकृतीतील त्रिकोण मोजा मग आता यांचे भाग किती झाले दोन किती भाग झाले दोन भाग झाले पाया किती आहे की त्रिकोणाचा पाया दोन किती आहे या त्रिकोणाचा इथे आहे आता दोन त्रिकोण तयार झाले पण आपण एक शिकलेलो आहोत याच्या अगोदर की ज्यावेळेस तू कनेक्शनची शिकलो नाही ती आकृती कधीच वेगळ्या तुम्हाला दिसते ना एक कसे बोलायचे अंक देऊन एक आणि दोन तीन तसं ही म्हणजे हे सगळं आहे असं समजून जर पाहिला असेल तर हे बोल दोन आणि एक किती झाले तीन म्हणजे या आकृतीमध्ये सहा त्रिकोण आहे त्रिकोण आहे सहा हे तीन आणि हे तीन हे तीन म्हणजे एकूण एवढा नाही हा वरपासून म्हणजे असे सहा त्रिकोण येत झाले आता अजून वाढलं गेलं
आता हे आपण सगळं रिपीटेशन करणार आहे. तीन पद्धत पाया एक दोन इथं झाले तीन, येथे झाले तीन, येथे झाले तीन, येथे झाले तीन गुणे तीन तीन सहा नऊ तीन बारा. काय करायचं आहे फक्त पहिले ट्रिकचा उपयोग हे तर करायचं फक्त पाया जेवढे आहेत व्हिडिओला एक साधं सूत्र सुद्धा आपल्याला तयार करता येईल. प्रत्येक वेळी एक दोन तीन तीन मांडायचे नाही फक्त शेवटचं मांडायचं. एक आणि दोन किती तीन त्रिकोणाचे भाग किती झाले एक दोन तीन चार म्हणजे चार किती मोठं जेवले तुम्हाला अगदी किती तीन तयार करतात चार आणि दोन दोन जेवले हे ठीक आहे अशा पद्धतीने कधी किती झाले एक दोन तीन भाग किती झाले एक आता याच्या दीड चार तीन दोन पाच झाले एका मायावरती दुसऱ्या त्रिकोण तयार झाले सहा भाग किती झाले एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच म्हणजे त्रिकोण किती तयार झाले तीस सहा म्हणजे किती या त्रिकोण यावरती आपण काढली तरी त्या पद्धतीने आपल्याला आपल्याला सोडवता येईल. आपल्याला फक्त ट्रिक लक्षात पाहिजे म्हणजे पाहता क्षणी आपण सोडवतो कधी कधी आपण पाहून टाकू जातो. आता कसं आहे मध्ये आपली कधी काय समजा अशी काय नाही दुसरं काय नाही येणाराला काय शो किती वेळ शंभर होतो त्याला त्याच्या मनात येत कशी आकृती आणि या आकृती तो मोजा. आता काय मोजायचं त्या वेळेस तुम्हाला सांगितलं आता ट्रिक माहित असेल ते त्रिकोण मोजत बसायची गरज नाही काही गरज नाही एक दोन तीन चार चार म्हणजे पाच पाच वीस भागिले दोन चार याच्या पायावर तयार झाले दहा किती आहे एक दोन तीन चार दहा झाले किती झाले या म्हणजे किती तिथून चार म्हणजे अशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं ट्रिक आपल्याला युक्ती युक्ती ही जर माहीत असेल तर आपल्याला ते मी तुम्हाला सांगितले ते नाही वय घ्या पटपट पटपट हे घेऊन घेता नाही समजलं तर नंतर आपण त्याच विटम घेऊ. आता कधी कधी थोडासा बदल येते म्हणजे असं आहे तुला आता आपण आठ विभाग केले एक नाही अगोदर एक दोन तीन चार आणि मग आपल्याला सांगितलं पायांमध्ये जेवढे भाग तेवढे गुण आणि लगेच ठेवले पण आता काय केलंय तुमचं हे विश्लेषण येतं इकडे एवढी आता तर आता याच्यामध्ये किती आता काय केलंय दोन्ही गोड्यात कुठं गेलंच नाही आणि इकडं आज इकडे एक अंगच नाही सोपं आहे मग काय करायचं तेवढं तेवढंच मोजायचं आणि तेवढ्याची बेरीज करायची. उदाहरणार्थ हे वर किती तयार झाले एक आणि दोन दोन आणि एक किती झाले तीन याला नंबर द्यायचे एक दोन तीन तीन दोन पाच आणि सहा याचे झाले एक दोन तीन चार त्यामधील सात दोन दोन एक दहा म्हणजे तीन अधिक सहा अधिक दहा दहा आणि सोळा तीन म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत एक आज त्यांना पटपट पटपट आज मोठ्या काढायच्या ट्रिक घेऊन घ्यायची तसं का ते पहा वेगवेगळे असतात आपण सुद्धा तयार करू शकतो अशी एक आकृती आहे त्याच्यामध्ये असा एक पाया मोजा त्रिकोण किती आहे सांगा या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे तो काय त्याला असं नंबर देणार एक दोन दोन आणि तीन एक दोन तीन तीन आणि दोन पाच आणि सहा काय नंबर एक दोन तीन चार पाच सहा
आता एक सर्वेची दुरी काय का नाही आता नंतर काय करायचे साधे सोडत साधे सत बेचल बेचलच्या निंदी एकवीस त्याची आहे एकवीस मध्ये सहा आणि तीन नऊ मिळव यार म्हणजे तीस अशी थोडीशी चॅलेंजिंग गोष्टी तर आपल्याला पुढे पुढे येतात आता अजून कमी शेठ भाग आहे याच्यामध्ये खूप खूप प्रकार आहे त्रिकोण मोजण्यामध्ये खूप कमतीदार आणि मजेशीर अशी गणित आहे तिला चालना जी आहे त्याच्यामुळे मिळते आपल्याला आणि एक लक्षात ठेवा की हा जो घटक आहे हा इतका मूळ कसा आहे आपण पाचवीच्या शिष्यवृत्तीला आहे म्हणूनच नाही तर तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या कोणतीही द्या अगदी पाचवीची आहे उद्या आठवीची स्कॉलरशिप आहे दहावी पी एम पी एस आहे एन एल यू एस आहे आपल्या नवोदय मध्ये आहे किंवा अनेक कुठल्या स्पर्धा परीक्षा असतील यू के एफ कोडिंग एम पी एस सी पी एस सी त्यामध्ये हा घटक आहेच आहे आकृती ओळखणे याचं काय पुढील पातळी वाढत जाते म्हणून हा घटक येतो त्यामुळे आपल्याला याचा बेस या ठिकाणी आपल्याला माहित पाहिजे पुढची एक आकृती तुम्हाला या ठिकाणी पहा आता दिसताना या ठिकाणी जागा आहे एक मे या ठिकाणी अशा पद्धतीने एक आयत काढला आता चौकोन पाकिट होतो पुण्यामध्ये पुण्याचा आता शतक तर अशा पद्धतीचं एक आकृती आहे आणि याच्यामध्ये त्रिकोण ओळखा किती त्रिकोण आहे आता किती त्रिकोण आहे आता याच्यामध्ये पहा एक त्रिकोण आहे हा दोन आहे हा तीन आहे हा चार आहे हे चार तू झाले एक नाही त्यानंतर विकून असा एक पाच विकून तुकडा एक सहा विकून असा एक सहा या आकृतीमध्ये कोणती त्रिकोण आहे आठ त्रिकोण आहे पण मग आता एक असं ते वाढत गेलं तर काय करायचं यासाठी सुद्धा एक युक्ती आहे या ठिकाणी ही जी काही संख्या आहे अंक मांडून घ्यायचे एक दोन तीन चार आणि याची करायची दुप्पट त्याची काय करायची दुप्पट चार गुणिले दोन चार गुणे आठ चार गुणे आठ म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत आठ त्रिकोण आहेत या संस्कृतीमध्ये मग आता हे तुम्हाला तर माहित झालं हे त्या परीक्षकाला माहित झालं का यंदा हे माहिती काय म्हणजे आकृती असेल तर याची लगेच दुप्पट करायची आणि मग ही कसं आहे की एक दोन तीन चार चार ते दुप्पट आठ मग ते काय करणार याच्यात आज भेटले उडू द्या किती रेषा उडू द्या इथं एक मोडली इकडे एक मोडली आपलं काम आपलं एकच काय लगेच अंक द्यायला सुरुवात करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि त्याची दुप्पट करायची आठ गुणिले दोन म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत सोळा त्रिकोण आहे किती त्रिकोण आहेत सोळा त्रिकोण आहे पण आता काय होत कधी कधी आणखी थोडं वेगळं तुम्ही तर मस्त आहे ना की मला आता हे माहित झालं की आजच्या पद्धतीने जरा खूप काढली आपण त्रिकोण आहेत एक दोन तीन चार त्याची दुप्पट आठ या आकृतीने आठ त्रिकोण आहेत मग ते म्हणणार अजून एक देतो तुम्हाला या आणि आता या आकृती किती त्रिकोण आहेत म्हणणार मग आता आपण म्हणणार हे आठ आणि हे आठ याला नंबर दिले एक दोन तीन चार याचे झाले आठ एक दोन तीन चार याचे झाले पण या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल की या दोन आकृत्या एकत्र आल्यामुळं या ठिकाणी मी एक अभ्यास नाही हा एक मोठा त्रिकोण तयार करतो
आणि असंच मिळताच तिकडे कोण झालं बघा इकडे त्याचा खाली सुरू बिंदू आणि वरचा पाया आहे की नाही. इथे किती त्रिकोण वाढले तर दोन, म्हणजे या आकृतीमध्ये हे आठ इथे आठ आणि अजून किती वाढले जोडलं की आज किती जोडायचंय किती जोडूया त्यासाठी काय ठीक आहे की जेवढं त्रिकोण जोडले त्याची सुप्पट त्याच्यामध्ये मिळवायची. म्हणजे हे आठ आठ फिक्सच आहेत आपले आहे की नाही. त्याच्यामध्ये जेवढे त्रिकोण म्हणजे हे बॉक्स त्याला जेवढे जोडत चाललंय तेवढे ते काय करायचे सुप्पट. त्यासाठी बेस आपल्याला माहित पाहिजे सणातृत्या शिजातले किती अत्यंत सोपे असते त्याला काय असतं बेस माहित लागतो म्हणजे पाया त्याला मूळ संकल्पना ते तृप्ती युक्ती ती मूळ आपल्याला माहित पाहिजे अशा पद्धतीने आणि म्हणते मोजत मिळतो. एवढं मोजायचं म्हणजे आपल्याला काय कसं ठेवून करायचं काही नाही. हे एक गरीब म्हणजे आपले दोन गुण आहे दोन गुणा जाऊन आपण राजाच्या गरीब म्हणून खाली म्हणतो म्हणजे सोपं असताना आपल्याला त्यासाठी पहिलं माहित झाले आपल्याला किती सोपं आहे हे सहा सेकंदच आपण ते सांगू शकतो पहा एक दोन तीन चार समजून सांगायचं म्हणून तुम्हाला वेळ असतो विचार आता उत्तर आहे त्यांच्याकडे हे पहा तीन बॉक्स जोडलेले आता एका किती आहे बघा आठ आठ गुणिले चार किती झाले बत्तीस म्हणजे आठ चौपत्तीस चार बॉक्स बत्तीस तर फिट झाले आणि जोडले की तीन तीन बॉक्स जोडले त्याची दुप्पट मिळवायची बत्तीस आणि सहा या आकृतीमध्ये सगळे किती त्रिकोण आहे अशा पद्धतीनं दिसायला आवड पण अत्यंत सोप असं हे काम आहे मला आपल्याला वाटतं ते खूप आवड आहे काय असे अनेक प्रकार आहेत या आकृत्यांमध्ये त्याच्यामध्ये आज मेन प्रकार आहे थोडस पाचशे दुसरा प्रकार घेतो आता वेळ कोणाचा कमी आहे अशी एक आकृती मी तर आज व्यक्ती कोण दिला सांगा या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे आता आपल्याला दिसतंय का एक दोन तीन चार किती त्रिकोण चार पण त्याच्यामध्ये अजून एक मोठा त्रिकोण असतो कोणता पूर्ण मोठा म्हणून हे चार आणि एक बरोबर चार आणि एक बरोबर मग आता हे झालं सर सर एक थोडीशी बेस लेवल म्हणजे साध सोपी एक दोन तीन चार पाच चार त्रिकोण आणि हे मोठं आहे पाच पण आता याच्यामध्ये काय केलं जाईल आता या आकृतीत किती त्रिकोण आहे मग आता काय करायचं कसं मोजायचं तर आता याच्यामध्ये दिसलं पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हा एक आठ आणि हा एक नऊ याच आपण ते मोजत चाललोय पण त्याच्यासाठी एक युक्ती काय तर या ठिकाणी काहीच न करता म्हणजे कोणतंही अंक किंवा काहीच मांडता आपण डायरेक्ट सांगू शकतो त्यासाठी एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा की त्रिकोण मांडला एक त्रिकोण मांडला चार त्रिकोण वाढतात किती वाढतात चार त्रिकोण वाढतात एवढं वाक्याला चर्चा एक त्रिकोण वाढला की
त्या अस्तित्वात मानतात. म्हणजे आता ही तत्वदेवी पूर्ण म्हणून तुम्हाला दाखवतो. किती त्रिकोण आहे? एक. किती त्रिकोण आहे? एक. याच्यामध्ये मी एक त्रिकोण काढला. किती त्रिकोण काढला? चार. त्या आकृती त्रिकोण किती झाले? पाच. आता हीच आकृती त्याच्यामध्ये अजून एक त्रिकोण काढले. कितीने वाढणार? चार. किती झाले? समजते का? फक्त ते जेवढे त्रिकोण तेवढे चार चार आणि मूळचं एक त्रिकोण आहे. म्हणजे अशी जर आकृती असेल तर याच्यामध्ये किती त्रिकोण झाले? याच्यात अजून एखादा वाढवलं असं एखादं किती त्रिकोण आहे? लगेच चार त्रिकोण वाढवले. म्हणजे या पद्धतीने जे असणार आहे तर अशा पद्धतीनं यामध्ये अशी असायचे प्रकार येतो. तर त्याला आपल्याला युक्ती युक्ती माहित पाहिजे. काय होतं आचरण आकृती ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला थोडा दबाव येतो की असं कसं काय ते असं अशा पद्धतीनं आपल्याला येऊ येते. आता एखाद्या दुसरा एक थोडासा बदल म्हणजे हीच आकृती आता समजून किती त्रिकोण आहे? दोन त्रिकोण वाढले म्हणजे पाहिला एक अधिक चार अधिक चार दोन त्रिकोण म्हणजे झाले नऊ. आणि हे सरळ सरळ पद आहे. एक दोन तीन एक दोन तीन चार पाच झाले सहा वाढले. आता याची बेरीज नाही करायची. त्याला हा जो त्रिकोण आहे तो आपण मोजण्यात आलेला आहे कशाच्या याच्यात. त्याच्यामुळं हे नऊ आणि सहा किती होते? एवढ्या पुढच्या पातळीपर्यंत प्राचीन नाही येते तरी थोडस ऍडव्हान्स म्हणून तुम्हाला हे दिलेलं होतं. तर अशा पद्धतीची विविध गणित या ठिकाणी उदाहरणं आपल्याला येत राहणार आहे. आता या वेळेस तुम्हाला काही समजून असेल तर नंबर देते मी पाहा. नंबर लिहू घ्या आणि कोणाला काही अडचण वाटली काय करा गणित नाही सुटलं याच्यावर तर मला ते फोटो काढून व्हॉट्सअपला पाठव. मग त्याचा मी पाहिल्यानंतर त्याचा उत्तर देण्याचा नक्की तुम्हाला प्रयत्न करेन. ते गणित व्हॉट्सअपला किंवा काही अडचण असेल तर ते म्हणजे तुम्हाला आता काय होतंय आपल्याकडे थोडंसं काही शंका असेल तर या ठिकाणी विचारा. या ठिकाणी आज मला एक संधी आभार मानतो धन्यवाद देतो. त्यांचं या संपूर्ण उपक्रमासाठी अगदी अवघडपणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विस्ताराचे काही कार्य मॅडम असतील तर मॅडम असतील किंवा म्हणून बाबा सर आहेत आमची जी काही आपण बुद्धिमत्तेचा काही संख्या संख्या कोणते हा घटक पाहिला
समझ जाए ये काम करते हैं तो अन्य जगह भी हम तो नहीं है.